विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाड तालुक्यात पुरानं घातलेल्या थैमानानं सर्व महाराष्ट्रातील जनता हादरले. महाडकरांच्या मदतीला कित्येक जण सध्या धावत येत आहेत. गुजरातच्या बडोदा शहरात महाड पोलातून माणगावचे रहिवासी फार मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांनी आपल्या मायभूमीवर आलेले संकट पाहून महाड पोलादपूर तालुक्यात तब्बल 8,000 किलो रेशनिंग किट महाडकरांसाठी पाठवले. हे आलेले सर्व किट महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानावरती ठेवण्यात आले. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज महाड पोलादपूर तालुका मराठा समाज आणि विठ्ठल रखमाई चॅरिटेबल ट्रस्ट रायगड जिल्हा मराठा समाज आणि सर्व बडोद्यावासींच्या वतीने आज विठ्ठल रखमाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक गाडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये राशन किट, पाण्याची बॉटल आणि कपडे वगैरे सर्व सेठ साहेबांना सुपूर्द केलेलं आहे. आणि धन्य आम्ही भाग्यवंत मानतो का ह्या महापुरामध्ये आम्हाला थोडासा सहभाग देण्याचा जो सेठ साहेबांनी जो आम्हाला मौका दिला त्याबद्दल खूप खूप आभार सेठ साहेबांचा. आमचे दीपकभाई जाधव, आमचे साळुंके साहेब, उत्तेकर साहेब, सुरेश शेलार आणि हे सगळी मंडळी बडोद्यावरून आलेली आहेत. जे बरोडेचे मेहर रोकड्या साहेब, नंदाबेन जोशी ह्या लोकांनी तिथं श्रीफळ वाढून आज ह्या लोकांनी इकडे रवाना केलं. मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की तळ्यासारख्या गावावरती एवढा मोठा डोंगर कोसळला, 84 लोक गेली, एवढा मोठा महापुराला अख्खा महाड शहर, बिरवाडी शहर आणि काही गावं आपली बाधित झालीत, त्यामध्ये काहीच राहिलं नाही. ह्यांना कळल्यानंतर ह्यांनी सगळ्यांना मदतीची हाक मारली आणि त्या हाकेला ओ देऊन आज ते लोक एवढ्या बडोद्याच्या लांबून मदत घेऊन आलेले आहेत. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, त्यांचा ऋणी आहे की त्यांनी जे सहकार्य केलेलं, भले काही का असेना, तांदूळ असेल, चावल, डाळ, काय जे असेल, कपडे आहेत, मुलांचे आहेत, महिलांचे आहेत, तर या पुरुषांचे कपडे आहेत, तर अशा ह्या लोकांना की पाण्याची बॉटल पण घेऊन आले गुजरातची, तर मी बिस्किट पॅकेट आहेत, हे सगळे ह्याला मी त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय.